नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत महाशिवरात्रीला या वस्तूचं दान केल्यामुळे जीवनात सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते व आपल्या घरात कुठलीही अडचण राहत नाही यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वस्तू आपणास दान द्यायचे आहेत याविषयीची माहिती असणे खूप गरजेचे आहे महाशिवरात्रीचे व्रत भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानले जाते मान्यते अनुसार या विशेष दिवशी भगवान शिव आणि मा... माता पार्वती विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले असे मानले जाते की दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि सर्व प्रकारचे रोग आणि दोष नष्ट होतात पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्री व्रत आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी उत्साहाने साजरा केला जाईल या विशेष दिवशी पूजे होतो दान तर जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान केल्याने सुख समृद्धीची प्राप्ती होते महाशिवरात्रीला या गोष्टी दान करा महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान केल्यामुळे आपणास विशेष लाभ होत असतो असे शास्त्रात सांगितले आहे महादेवास दूध अत्यंत प्रिय असल्यामुळे या दिवशी महादेवाच्या या प्रिय वस्तूचं आपणास दान करायचे आहे असे केल्यामुळे आपल्या घरातील अनंत अडचणीचा नाश होतो व आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहील महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात अन्न वस्त्र आणि पैसा दान करा यासोबतच गरजू लोकांना फळ व पैसे दान केल्यामुळे जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही आणि आपले मन शांतसुद्धा राहते ज्योतिषशास्त्र सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने पितृदोष कायमचा दूर होतो आणि त्यामुळे जीवनात येणाऱ्या समस्या सुद्धा दूर होतात तसेच जे काम तुमचे अटकत आहे काम तुमचं लवकर होत नाही त्या कामात खूप अडथळे येत आहेत है। या वस्तू दान केल्यामुळे आपलं कोणतं काम अडकलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार चांदीचे शिवलिंग मंदिरात दान करावे असे शास्त्रात सांगितले आहे हा उपाय केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व कार्य त्यांचे सिद्ध होतात शास्त्रामध्ये अन्नधान्याचे देखील खूप महत्त्वाचे मानले गेले आहे यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ डाळी इत्यादी अन्नधान्याचे दान करावे असे केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे वापरू नका व महादेवाला चाफ्याचे फूल चुकूनही अर्पण करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी मनुष्याने अन्न खाल्ल्यामुळे त्याला पापाचा भागीदार व्हावा लागतो महाशिवरात्रीच्या दिवशी न धुतलेले कपडे चुकूनही वापरू नका या दिवशी तुमच्याकडे नवीन कपडे नसतील तर तुम्ही धुतलेले कपडे वापरू शकता पण न धुतलेले कपडे चुकूनही वापरू नका यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येतं महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पांढरे वस्त्र परिधान करावे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण विभूती रुद्राक्ष बेलपत्री अशा वस्तू विकतानाव्यात यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपणास ऊसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करायचा आहे यामुळे तुमचं कुठलंही कार्य होत नाही जर तुमच्या मनात कुठली इच्छा असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल तुमचं कोणतं कार्य होत नाही ते कार्य या ऊसाच्या रसाने पूर्ण जाणार आहे ज्यांचा विवाह जुळत नाही त्यांनी महादेवाचा उसाच्या अभिषेक अवश्य करावा यामुळे तुमचा विवाह नक्की जुळेल त्याचबरोबर ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांनी सुद्धा महादेवाचा उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे तुम्हाला पुत्रप्राप्ती होऊ शकते ज्यांना खूप प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही तर तुम्ही महादेवाला उसाचा रस अर्पण करा यामुळे तुम्हाला लवकरात लवकर नोकरी लागू शकते त्याचबरोबर तुमच्या मनात कसली इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी उसाच्या रसाचा अभिषेक करू शकता विद्यार्थ्यांना शिक्षणात यश ये येत नाही तर त्यांनीसुद्धा उसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करावा यामुळे विद्येची प्राप्ती होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद